त्याग देणारे जरांगे पाटलांनी आज लाखोच्या संख्येमध्ये मराठा समाज एकत्रित करून दाखवला, तो म्हणजे शांततेत ती सभा घेऊन कुठल्याही बांधवाला कुठलीही अडचण येऊ नये याची दक्षता जरांगे पाटलांनी व तसंच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली. काही ट्रोलरचा वापर करून काही महाशक्तींनी फेसबुकला सांगून कंप्लेन करून जरांगे पाटलांचं फेसबुक पेज बंद करून दाखवलं अत्यंत पोटतिडकीने. तसंच मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे, त्यासाठी झटणारे, त्याग देणारे जरांगे पाटलांनी आज लाखोच्या संख्येमध्ये मराठा समाज एकत्रित करून दाखवला. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी मांडला आणि तो मांडत असताना एक खूप मोठा संदेश या महाराष्ट्राला दिला, तो म्हणजे शांततेत ती सभा घेऊन कुठल्याही बांधवाला कुठलीही अडचण येऊ नये याची दक्षता जरांगे पाटलांनी व तसंच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काही ट्रोलरचा वापर करून काही महाशक्तींनी फेसबुकला सांगून कंप्लेन करून जरांगे पाटलांचं फेसबुक पेज बंद करून दाखवलं, तसंच तिथे इंटरनेट कनेक्शन बंद करण्यात आलं, ह्याच्या काही गोष्टी घडत होत्या त्या बघून खरंच मनाला वाईट वाटलं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर काही सत्तेत असणारे लोक वागत असतील त्या गोष्टीचा निषेध हा आपण सर्वांनी केलाच पाहिजे. तसंच उगाच अडथळे न आणता याच्यातून मार्ग कसा निघेल, सकारात्मक भूमिका सगळ्यांनी घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन याच्यातून मार्ग कसा काढता येईल याबाबतीतला विचार सरकारकडनं तसंच विरोधामध्ये असणारे सर्व पक्षांनी घेतला पाहिजे.